क्षेत्र वणी येथील श्री सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजल्या जाणाऱ्या श्री जगदंबा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची 1:30 शतचंडी यागास पूर्णाहुती देत तसेच सकाळी जगदंबेच्या नैवेद्य आरतीने अतिशय मंगलमय आणि भावपूर्ण वातावरणात सांगता झाले. वणी जगदंबा मातेच्या मंदिरासमोर परंपरेनुसार नवमीच्या दिवशी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने शतचंडी यागाचे आयोजन केले होते. शतचंडी यागाचे यजमान मयूर थोरात यांनी सपत्नीक होम यज्ञास आहुती दिली तर ट्रस्टचे विश्वस्त राकेश थोरात यांनी 1:30 शतचंडी यागास पूर्णाहुती दिली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री जगदंबेची महाआरतीने नवरात्रोत्सवाची सांगता झाली. शतचंडी यागाचे पौरोहित्य वासुदेव जोशी अभिजित बडवे यांनी केले तर महाआरती मंदिराचे पुजारी सुधीर दवणे यांनी सपत्नीक पूजा केली. विजयादशमी आणि दसरा निमित्त जगदंबा माता मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. विजयादशमीच्या निमित्ताने खासदार भास्कर भगरे यांनी सपत्नीक देवीची पंचामृत महापूजा आणि आरती केली. त्यानंतर जगदंबा मंदिर सभामंडप धर्मशाळा परिसरात गेल्या 9 दिवसांपासून घटी बसलेल्या महिला भाविक तसेच काही पुरुष भाविकांनी नववस्त्र परिधान करत जगदंबा मातेचे दर्शन घेऊन श्री जगदंबेस पुरणपोळी खीर वरण भात आदींचा नैवेद्य दाखवून 9 दिवसांचा उपवास करत जगदंबेच्या चरणी मनोभावे प्रार्थना करत नतमस्तक होत भावपूर्ण वातावरणात 9 दिवसांपासून श्री जगदंबेच्या सानिध्यातून आपल्या घराकडे मार्गस्थ झाले. प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV News मराठी, वणी, नाशिक.